अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यातील पाधी येथे पाधी लॉन्ड्री जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा संपन्न झाला। यावेळी आमदार महाजन यांनी उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला। जामनेर विधानसभा मतदारसंघाच्या विकासात सर्वांचीच भूमिका महत्त्वाची असून या निवडणुकीत भव्य विजय संपादन करण्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने प्रयत्न करावेत असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले। ही जी योजना चालू झालेली आहे, ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात दावे दाखल होत आहेत। काही पक्षाचे मोठे नेते ही योजना बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि मतदान केल्यानंतर आपल्याला निश्चितपणे आवाज देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत मोदी साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे। भारतीय जनता पक्षाचा गिरीश भाऊ तू मागे बोला। या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, महाराणा प्रताप, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, एकलव्य, वाल्मिक महाराज, रोहिदास महाराज, हे सर्व महापुरुष व साधू संतांच्या प्रतिमेला नतमस्तक होतो। आणि पाधी आणि शहापूर नांद्रा या जिल्हा परिषद घरातून आपल्या सगळ्यांचे जे आवडते नेते, लोकप्रिय नेते, कर्तव्यदक्ष नेते, संकटमोचक, ज्यांनी संकटमोचक म्हणून आपल्या सगळ्यांच्या भरोश्यावर, मतांच्या जोरावर पूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये ओळख करून दिली जामनेर तालुक्याची, आले उद्धव द्या। तालुका अध्यक्ष आदरणीय चंदू अण्णा, सर्व सन्माननीय व्यासपीठ, कैलास बापू, समाधान भाऊ, विलास राजपूत, कमलाकर भाऊ, या ठिकाणी आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेतेगण, तरुण कार्यकर्ते मित्रांनो आणि आमच्या लाडक्या भगिनी आणि लाडक्या मातांनो, आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। काय नजारा आहे भाऊ, ज्या गटात गेले त्या गटात वेगळाच नजारा आहे। माझ्या नेत्यापण फोटो बोलतो का उगीच भाजपमध्ये आलो का उगीच जेवणी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये घालून दिली आणि मतदारपणी अक्कल दळ आली म्हणून भाजपच्या कामात आला। काय बोलावं, अरे सवेरे कहा तो शाम का, ये वो मुसाफिर है, ये उस वो मुसाफिर है, सवेरे कहा तो शाम का, क्या भागदौड़ करता है। आता एक अनुभव घेतला, बेटा बच्चा तिथे मोहखेडाधिकारीचे कैलास पाटील आणि सागर काळेंनी आम्हाला सांगितलं की भाऊ गाडीत बसल्यावर आम्हाला बोलणं करून द्या। धनराज काळे नावाचा पेशंट जे हॉस्पिटलमध्ये पडलेला आहे, भाऊ त्यांना म्हणे तुम्ही इतक्या उशिरा का सांगता, त्यांनी 1.5 लाख भरले, 2 लाखासाठी पेशंट तिथे अडकून पडलेले आहे। भाऊंनी तात्काळ तिथल्या डीनशी बोलले
आणि माझ्या मतदारसंघातल्या माझ्या जीवा भावाच्या माझ्या घरातला तू पेशंट आहे, त्याला पैशासाठी अडवून घेऊ नका, उद्या परवा ते पेशंट घरी आलं पाहिजे. ही कर्तव्य दक्षता पाहिली हो. अरे काय करता काँग्रेस राष्ट्रवादी थोडी सांगतो भाऊ, 25 वर्ष झाले वायाचं गेलेच गेले, पण ज्या आदरणीय पवार साहेबांनी ज्यांना राष्ट्रवादीच्या पोट्यातून मंत्री केलं त्यांच्या पुढे कागद घेऊन गेले तर 2-2, 3-3 सहा पाहायलाच ते कागदावर सह्या करताना लखवा होतो का काय हात इथे तर कोणी बी जा, कोणत्या बी जाती धर्माचा जा, कोणत्याही पक्षाचा जा, भेदभाव नाही. ना जात पर ना बात पर, ना जात पर ना बात पर, गिरीश भाऊ के बात पर. उन 20 तारीख को बटन दबाना कमल पर. कई लोग आम्हाला फोन करता, दादा आपण मराठा आहे बरं, म्हटलं आहो ना भाऊ पुढे बोलायला मग मग आता खुर्पी उभे, म्हटलं आमच्या वेळेस कुठे गेले होते, आमच्या वेळेस कुठे गेले होते. अरे माझा जाऊ द्या भाऊ, माझे नाते होते कमी आहे संस्थेमध्ये भरणार तुमचा जे म्हटलं, माझा जाऊ द्या. पण आदरणीय दिगंबर भाऊंचे तर गावागावात नाते होते होते ना, तेव्हा कुठे गेले होते. अरे राजकारण एका समाजावर होत नाही, राजकारण करायचं असेल तर गिरीश भाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा लागेल. काम बोलताय काम, काय विकास, ग्राम विकास खातं भाऊंना मिळालं. अरे आम्ही एवढे दिवस राजकारणात हे 25-15 माहिती नव्हती, माहिती रस्त्यासाठी मिळतं म्हणून 30-54 माहिती नव्हतं, तीर्थक्षेत्र विकास आराखडा माहिती नव्हता, गावागावात डोम करता येतं हे माहिती नव्हतं. गिरीश भाऊंनी नुसत्या जामनेर तालुक्याचा विकास नाही, 5,000 कोटीचे काम तर आता ह्या वर्षात चालू आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये गिरीश भाऊंनी कर्तव्य दक्षता ठेवून महाराष्ट्रामध्ये ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून काय काय कामं केले जातात ही ओळख गिरीश भाऊंनी पटवून दिली त्या खात्याची. असे गिरीश भाऊ आहे. आरोग्य खात्याचं तर पेटंट आहे त्यांचं, त्यांचा आदर्श घेऊन आता काही काही आमदार कामाला लागले, काही काही मंत्री कामाला लागले. गिरीश भाऊच्या 3-3, 4-4 खोले आमदार विभाग मधले यापुढे पडतं. एक निरामय बिल्डिंग भाड्याने घेतलेली ती यापुढे पडते. अरे काय काम आहे मित्र, माझ्यात इतके कामं नाही पाहिले आपण. आम्ही एवढे कामं की 30-35 वर्षापासून जे कार्यकर्ते आपल्या बरोबर आहे त्यांचे नातेवाईक कोकणात आहे, विदर्भात आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहे, मराठवाड्यात आहे, वेगवेगळ्या विभागामध्ये कोणी ड्रायव्हर आहे, कोणी कंडक्टर आहे, कोणी पोलीस कॉन्स्टेबल आहे, कोणी नर्स आहे, कोणी तलाठी आहे, कोणी ग्रामसेवक आहे, कोणी शिक्षक आहे. अशा लोकांच्या बदल्यात यायचो आम्ही मंत्र्यांकडे आमच्या त्या काळातल्या. एक काम नाही हो, आणि ते 7-8 महिन्यात 1,500 बदल्या करून आणल्या जळगाव जिल्ह्यात कोकणात. कामाचा धडा काय बहादर माणूस हे खडू डस्टरचं काम नाही भाऊ. ते पिरियड 35 मिनिटाचे 30 मिनिटाचे घेतले की चालले हे काम. दिवस रात्र गिरीश भाऊ तू मागे पडो, हे बी क्या बात आहे. भाऊचे काम तुमच्या वराडी धरणाची शाही केली, आभाळाचा कागद केला, समोरच्या मोठ्या झाडाचा बोरू केला, तरी महायुती सरकारचे केंद्रापासूनचे राज्यातले निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेले निर्णय, कार्यान्वित केलेले निर्णय, अंमलबजावणी केलेले निर्णय हे लिहून संपणार नाही इतके मोठे काम. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा आणि त्याच्यानंतर गिरीश भाऊ. कितवा नंबर झाला देशात? 3रा नंबर. हा तिसरा. अरे नुसता माल घेण्यात ऍक्सिडेंट झाला तर कोणी फोन करून आणू शकत नाही, खरं खोटं आहे. अरे मागे नेपाळमध्ये दुसऱ्या देशात वरणगावचे 26 लोक मृत्यू पावले, भाऊनी विमानाने तिथल्या पंतप्रधानाशी बोलून
विमानाने आपल्या देशामध्ये ते 26 प्रीत आणले हो। इतकं मोठं काम, इतकी मोठी ओळख या जामनेर तालुक्याची गिरीज भाऊंच्या माध्यमातून झाले। तुम्ही राज्याचा देशाचा लोकविचारता कुठले महाराष्ट्र का असे आहे हो, जलगाव कोणते तहसील आहे हो, जामनेर हो, गिरीश भाऊ महाजन का तहसील आहे ना, ही ओळख आहे। छाती फुगून जाते हो सले रिकाबे एरपट्या मारले यार माईच्या गेल्या मागे डांगरा उपाशी करून करून भागले, भाजपच्या कामाला लागले। आता 29 तारखेला भाऊंचा फॉर्म भरायचा आहे, अशी गर्दी करा की समर्थ म्हटलं पाहिजे। इथं काय बापा आपलं खडून टेस्टरच बरं होत, हे काही पोरं शिकवले नाही, हे IAS IPS अधिकाऱ्यांकडून हा निधी ओढून आणावा लागतो, काम करून घ्यावे लागतं। लाडक्या बहिणी आपले किती हो तालुक्यात, 86,000 किती 88,000, आता 2 वाढले अंकित, आणि आणखीन आचार्य इथं संपल्यावर मी होतो किती होतील आणि किती नाही, आता ते ऑफलाईन झालंय, ऑनलाईन झालंय बंद। किती पैसे भेटले माय मावल्यांनो भगिनींनो, 7,500 रुपये 5 महिन्याचा पगार होऊन गेला। दिवाळी दसरा जोरात, चांदऱ्या करंज्या अनारसे बिनारसे, आनंदाचा शिदा कधी पाहिला होता का, आनंदाचा शिदा रेशनिंगमध्ये 100 रुपयात 500 रुपयाचा माल। आणि योजना बंद करायला चालले, कोर्टात चालले विरोधी पक्षाचे, बंद करा योजना। अरे तुम्हाला नाही द्यायचं नका, मी पण पोटात गमून दुखू राहील तुमचे, मेडिकलवर जाऊन एखादी गोळी घेऊन घ्या, औषध घेऊन घ्या, नाही तर भाऊजवळ या, भाऊजवळ तर चांगली जाऊ आहे मग, हा भाऊ रात्रंदिवसच काम करतात, पेशंट जळगाव मुंबई पुणा। अरे भाऊ आरोग्य मंत्री असताना चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ब्रिज कांडी असो, नायर असो, जसलोक असो, पुण्याचं असो, औरंगाबादचं असो, कुठलंही हॉस्पिटल असो, 10% आरक्षणासाठी करून घेतलेलं आहे। फुकट ट्रीटमेंट कायम 10 कॉट रिझर्व राहतील, 200 कॉटचं हॉस्पिटल असेल तर 20 कॉट रिझर्व राहतील। इतकं मोठं काम, किती पेशंट सुधारून आणले भाऊंनी आतापर्यंत, आम्ही जवळ गेलो काम पाहतो, कामाची पद्धत पाहतो। विम्याचे पैसे किती आले भाऊ, कपाशीचे सोयाबीनचे आले का नाही, म्हणजे बहिणी बी खुश, सगळे भाऊ बी खुश, त्याच्यामुळे आपला भाऊ आता 1 नंबरच्या मताने महाराष्ट्रात निवडून आले। तर नुसतं जलसंपदा खातं, आरोग्य खातं, ग्रामविकास खातं इथे आपल्याला थांबून चालणार नाही, भाऊचं प्रमोशन करणार आहे। 1 नंबर नाही तर 2 नंबरचं खातं, मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री होणार आहे जेव्हा महाराष्ट्रात, तेव्हा हे शक्य होणार आहे की वरचेही तोंडात बोट घालतील की आता गिरीश भाऊ आम्ही मागे तुम्ही पुढे, बहीण घरी आहे, अरे करणं शक्य आहे की नाही आपल्याला। अरे एका दिवसात जामनेर मध्ये शिवसृष्टी भ्रमसृष्टी निर्माण केली हो, शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातले 14वे वारस खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रराजे भोसले या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले नेते, काय वा केली हो, आम्ही या घराण्यातले 14वे वारस आहोत गिरीश भाई, पण इतका सिंहासनावरचा भव्य दिव्य पुतळा पहिल्यांदा आम्ही जामनेर नगरीमध्ये पाहतोय। ही दूरदृष्टी, ही काम करण्याची पद्धत, त्याच पद्धतीने दिमाग दौलाने उभा केलेला डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, स्तुती केली। अरे जामनेरकरांनो तुम्ही भाग्यवान आहे म्हणे, तुम्ही हिरा घडवला, म्हणजे तुम्ही 6 वेळा पहिलू दिले, हिऱ्याला आकार दिला, आता 7व्यांदा असा आकार द्या की हा हिरा महाराष्ट्रात काय देशात चमकला पाहिजे। आणि हे तुम्हाला आपल्याला सगळ्यांना शक्य आहे, अनेक योजना राबवल्या, भाऊंना सांगितलं आम्ही ओला दुष्काळ सुद्धा जाहीर करा, भाऊ म्हणे दादा आता आचारसंहिता आहे, निवडणूक उद्या आपलं सरकार बसणार आहे, पहिल्याच कॅबिनेटमध्ये ओला दुष्काळ भाऊ जाहीर करा, जाहीर करणार आहे, काळजी करू नका,
बोले तैसा चाले त्याची बंधावी पावले संत म्हणतात. खरंय खोटंय? अरे तरुणांसाठी स्पर्धा परीक्षेमध्ये फिजिकल टेस्टमध्ये माझ्या जामनेर तालुक्यातला तरुण तो कोणत्याही समाजाचा असो तो मागे राहिला नाही पाहिजे. प्रत्येक गावात 30-30 लाखाचा व्यायाम झाला, 10-10 लाखाचं साहित्य प्रॅक्टिस करण्यासाठी. मग पोलीस भरती असो, रेल्वे भरती असो, वन भरती असो, खरंय खोटं आहे? आली का तुमच्या भागात व्यायाम झाला? साहित्य आलं का नाही? उपयोग करता की नाही? उद्या पोलीस भरती, वन खातं, रेल्वे भरती, धरात जाऊन जामनेरात जामनेर शिलेक जाता जाता एकच सांगतो, पूरब होया पश्चिम हो, पूरब होया पश्चिम हो, उत्तर होया दक्षिण हो, सब तरफ एक आवाज है, बाकी सब बकवास है. भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या समोर बसलेल्या सर्व या जिल्हा परिषद गटातील माता भगिनी आणि बंधूंनो, सर्वजण इतके बोललेले आहेत की आता मला बोलायला काही शिल्लकच राहिलं नाही. उशीरही खूप झालेला आहे, बेटावरला खूप मोठा मेळावा होता, पण तुमच्या इतक्या मोठा सर्व वक्त बोलत असताना मी प्रत्येक ठिकाणी चिमट्या घेऊन बघतो की खरंच आला एका शब्दात आहे आपण म्हणून. अनेक भाष्टदारांची बाजू तुम्ही ऐकलेली आहे, दादा काय काय बोलत होते, काय काय माझ्याबद्दल बोलत होते आपण ऐकलेलं आहे. पण आता दादा माझं कामच पोट देत नाही तालुक्यामध्ये, इतक्या जोड्यात सुसाट सुटलेले आहेत. मग दादा असतील, दादांसोबत विलास राजपूत आलेले आहेत, कैलाश पाटील या ठिकाणी बसलेले आहेत, प्रतिभाऊ लोढा, म्हणजे स्वप्नासारखं वाटतंय. ते 35-40 वर्षापासून आम्ही एकमेकाच्या विरोधात होतो, भाष्ण करत होतो, बोलत होतो, आज आम्ही सगळे एकाच मंचावर या ठिकाणी आलेलो आहोत. आणि म्हणून यावेळेला मला खात्री आहे की सगळे रेकॉर्ड तोडून सहा वेळेच्या मताधिक्याचे रेकॉर्ड तोडून यावेळेला आपण राज्यामध्ये सुद्धा उच्चांक या ठिकाणी करू शकतो, राज्यामध्ये उच्चांक करू शकतो, एवढं मताधिक्य आपण या ठिकाणी घेऊ शकतो त्याची गॅरंटी मला या ठिकाणी आहे. जास्त मी आपला वेळ घेणार नाही. मित्र अनेक योजना सांगितल्या, मी तर शिवसृष्टी बघितली, आपण कधी विचार केला होता कसं की आपलं गावात होईल म्हणून. सगळ्यात मोठा डोन तालुक्यातला मला वाटतं पाधीमध्येच आहे, आजूबाजूच्या गावामध्ये सगळ्यांमध्ये आहे, पण मला वाटतं पाधीगाव मोठं असल्यामुळे एवढा मोठा डोम आपण या गावामध्ये घेतला. शिवसृष्टी त्याच्या समोर त्या ठिकाणी उभी केली. गावातले सगळे रस्ते 100% रस्त्याला काँक्रीटीकरण होत आहेत, प्रत्येक गावामध्ये होत आहेत, ब्लॉक बसवले जात आहेत, गटारी होत आहेत, अंडरग्राऊंड गटारी होत आहेत, व्यायामशाळा 100% गावामध्ये, ग्रामपंचायतच्या ऑफिस सगळ्या गावांमध्ये जिथे नाही तिथे सगळं, कुठेही काही आपण बाकी ठेवलेलं नाही. ग्राम विकास खातं माझ्याकडे आलं, पर्यटन खातं माझ्याकडे आलं, सगळे मंदिर त्यांना पैसे, सगळे रस्ते चकचकाट, आणि अशा पद्धतीने या गावामध्ये तालुक्यामध्ये सर्वच गावामध्ये 100% गावामध्ये कुठे कमी जास्त नाही, कोण कुठे राहतं, कोणतं गाव कोणत्या समाजाचं आहे का हे नाही. सोनाळा तुम्ही जाऊन बघा सगळं गाव कसं चकाचकत. शिवाजी महाराजांचा पुतळा आता कामाला सुरुवात झाली कालपूर्वापासून, तिथे भव्य दिव्य पुतळा आम्ही साकारतो सोनाळ्यामध्ये. मतं कमी असतील, 6-6 निवडणुका मी मागे आहे, पण मी कधी म्हटलं नाही की या गावामध्ये काम करायचं म्हणून. उलट ज्या गावामध्ये कमी आहे त्या गावामध्ये जास्त काम करायचं हे आपलं धोरण आहे, हे आपलं धोरण आहे. आणि म्हणून पारधीसारख्या ठिकाणी तर कामांचं म्हणजे मला कार्यकर्त्यांबद्दल काय बोलावं होतं. इथल्या या तालुक्यातले कार्यकर्ते असं झालेलं की आता काय ठेवून काय नाही. मी तुम्हाला दाव्याने सांगेल, 5,000 कोटी रुपयाचे कामं तालुक्यामध्ये चाललेले आहेत, 5,000 कोटी रुपयाचे कामं. आता 500 कोटीच्या कामाला सुरुवात होते या 2-4 दिवसात. सगळे रस्ते आपण सिमेंटचे करू तर गावाला जाणार आहे, इकडच्या तिकडच्या गावाला जाण्याचा डांबरी नाही. आता आपण सिमेंटचे करतोय, या कामाला 80 लाख रुपये लागतात, या कामाला 1.5 कोटी रुपये लागतात, दुप्पट पैसे लागत आहेत. पण आपण आता सगळे रस्ते हे आपण काँक्रीटीकरणाचे करतोय. पुढचे येणारे 25 वर्षे 50 वर्षे खडा सुद्धा निघायला नको. सगळे शेतरस्ते असतील, गावाला जोडणारे रस्ते असतील, पूल असतील, आपण बघतात कशा पद्धतीने या ठिकाणी कामं चाललेली आहेत. आणि म्हणून मी त्यांचा उल्लेख फार या ठिकाणी करणार नाही. पण मित्र त्याच्या पलीकडे जाऊन कामांच्या बाबतीत सगळ्यांनी सांगितलं असेल, पण याच्या पलीकडे जाऊन तुमचं आमचं जे नातं आहे
त्याचं एक वेगळं नातं आहे, हे विश्वासाचं नातं आहे. गेल्या 6 टर्म म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे 115 आमदार म्हणजे 106 आपले आणि 9-10 आपले मित्र पक्षाचे आहेत, म्हणजे आपले अपक्ष निवडून आलेले आहेत. 115 आमदार आपल्या सोबत आहेत, पण या 115 आमदारांमध्ये मी जसा एक आमदार आहे की तो 6 टर्मचा आहे, 6 टर्म निवडून आलेला आहे, एकमेव आमदार असा आहे, सगळ्यात सिनियर आमदार आहे. आणि सगळी मेहरबानी, हे सगळे उपकार, ही कृपा ही आपली आहे. आपण 6 वेळा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला, शिक्षकाच्या मुलाला 6 वेळा निवडून, जात पाहिली नाही, पात पाहिली नाही, कुठे धर्म पाहिला नाही. इथे बघा, दलित बांधव आहेत, मुस्लिम आहेत, हिंदू आहेत, सगळेच आहेत. जातीचे पाहिजे तर सगळ्या जातीपातीचे लोक माझ्याबरोबर आहेत. दादांनी खरं सांगितलं या ठिकाणी की इतके वर्ष आम्ही लढत होतो, सांगायचो आमचा समाज मोठा आहे, आमचा जात मोठी आहे, आमचा समाज मोठा आहे, पण कोणीही तिथे काही त्याचं चाललं नाही. दिगंबर दादाही आले काही नाही, सुरेश पंतराम डॉक्टर आले काही नाही, सगळ्यांनी फक्त भारतीय जनता पक्ष. आमचा पक्ष नाही आहे, आमचा परिवार झालेला आहे, आमचा परिवार आहे, आम्ही सगळे एक संघ. तुमचे आमचे सुखदुःख मी वाटून घेतलेले आहेत. दवाखान्याचा विषय या ठिकाणी सगळ्यांनी सांगितला, दादांनी सांगितला. आज महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला दाव्याने सांगेल की जेवढी जोपासना म्हणू आपण किंवा जेवढी काळजी आपण रुग्णांची या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये घेतो, तेवढी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणी घेत नसेल, कोणी आमदार घेत नसेल, कोणी मंत्री घेत नसेल, इतके काळजी आम्ही तुम्ही. माझी तर येते, पण मी मुंबईला असतो, दिल्लीला असतो, पण इथे पण काय आहे, गावामध्ये काय आहे, सगळे आपले भाऊ इथे बसलेले आहेत. कमलाकर भाऊ असतील, इथे भावस्कर असेल, दीपक असेल, आमचे तिकडे माळी समाजचे कार्यकर्ते असेल, राजपूत समाजचे कार्यकर्ते असेल, सगळे कार्यकर्ते एकाहून एक कार्यकर्ते आपले अर्ध्या रात्री तुमच्याकडे जाऊन येतात. अपघात झाला सोलापूर नगर, रात्रभर तिथे थांबतात. कोण करते? कोणी करत नाही. आजकाल लोक इतके स्वार्थी झालेले आहेत, राजकारणापुरतं राजकारण, नंतर राम राम, कोणी कोणाकडे पाहत नाही. पण आपल्या तालुक्यामध्ये कोणाचं सुख असो, कोणाचं दुःख असो, आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडत नाही, कुणालाही वाऱ्यावर सोडत नाही. 6-7 टर्म माझ्यासारखा माणूस का निवडत होतो, कुणालाही वाऱ्यावर सोडत नाही. ऑपरेशन असेल मोठ्यात मोठं, पैसे नसतील काळजी करतो. जळगावला असेल अरविंद तिथे बसला आहे, पितांबर त्या ठिकाणी बसलेला आहे, आपला भराडीचा मनोज त्या ठिकाणी बसलेला आहे, आमचा पौरचा आमचा शिवा पहिला तो त्या ठिकाणी बसलेला आहे. किती लोक सांगू, ॲम्ब्युलन्स लागली पटक्यात, ॲम्ब्युलन्स 5-10 मिनिटात जामनेर ॲम्ब्युलन्स इथे पडतो, आमचा जालम येतो, गणेश येतो, ते कुठे होत नाही दुसरीकडे, हे कुठेही होत नाही. आणि जे पक्षावाले तर मतं मागायला येत आहेत, ते तर कधी रस्त्यात बी तुम्ही पडले त्याच्या गाडीवर बी उचलून कोणी टाकणार नाही, टाकणारच नाही. हे जे काही 2-3 शेड लोक आमच्या गावातले आता ते दुसरं होत आहे, राय उभा राय उभा, त्याला तर 20 लाखाची लॉटरी करून घेते त्यांची फक्त, दुसरं काही नाही आहे, दुसरं काही नाही आहे. दिगंबर दादाला म्हणतो तुम्ही राह माझ्या काय संबंध, ते दुसरे पेशंट डॉक्टर आहेत, तालुका अध्यक्ष हे मध्ये काय माहिती, दवाखाना मी काय उभा राहू, मग कोण पाहिजे, मग शोधला आपल्या भाऊला इकडून, आपले सर सापडले, त्याला उभं केलं. अरे म्हणत तुम्ही उभे राहा ना, नाही आम्ही नाही, सरांचे आमचा उमेदवार आमच्या, काय करणार आहे, काय उपयोग आहे. सर म्हणता माझ्या अन्याय झाला, अहो 6 टर्म तुम्हाला झेडपी सदस्य केलं, 5 टर्म 4 टर्म पंचायत मी सदस्य आमच्या ताईंना केलं, त्यांना सभापती केलं, मार्केट कमिटीचं सभापती केलं, सगळं एवढं केल्यावरही अन्याय झाला. मग आता न्याय कशाला म्हणायचा, न्याय कशाला म्हणायचा. आणि म्हणून मला असं वाटतं, लाल दिव्याची गाडी दिली त्यांना, आपण अध्यक्ष केलं जिल्हा परिषद, माझ्याकडे गाडी नव्हती, त्याच्या पहिले त्यांच्याकडे गाडी आली, सगळं केलं. पण मला त्या बाबतीमध्ये जायचं, त्या गोष्टी जायचे. आम्ही विकासावर मतं मागतो आहोत, विकासावर मतं मागणार आहोत. आम्हाला तालुक्यामध्ये अजून कामं करायची आहेत, आम्हाला हा तालुका सगळा 100% हा इरिगेटेड करायचा आहे. नागपूरच्या धरणाचा आता टेंडर निघेल, इलेक्शन झालं की दुसऱ्या दिवशी टेंडर निघेल. 750 कोटी रुपये धरण आहे, तापीचं पाणी आणून आपण आता आपल्या भागामध्ये या ठिकाणी आणतोय, आपल्या भागामध्ये आणतोय. तुम्हाला वर्षभरामध्ये योजना पूर्ण करून देतो, किती, एका वर्षात धरणाचं काम पूर्ण झालेलं आहे, फक्त पाईपलाईन टाकायची आहे, ठेकेदार तयार आहे, सगळं झालेलं आहे, फक्त आचारसंहितेमुळे नडून गेलं 2 दिवसामुळे. अन्यथा नागपूरची योजना ही या तालुक्याला सुजलाम सुफलाम करणार आहे. आपण वाघरोडून 4,500 शेततळे घेतले, 500-400 पूर्ण झाले, पावसाळा झाला म्हणून थांबलं. आता पावसाळा संपला की आपण जवळपास 4,000 त्याच्यामध्ये मासे पाळले, तर एकेका ठिकाणी आपण शेतीमध्ये जर मासे पाळून त्या ठिकाणी मिळणार आहेत, चारा होणार आहे, दुधुप्त होणार आहे. माझा तालुका मला यावल रावेर, आपण जे सगळे तालुके बघतो, अजून केळीचे की इंच जमिनीवर केळी आहे, त्याच्याही पुढे आपल्याला न्यायचा आहे, त्याच्याही पुढे आपल्याला न्यायचा आहे. सगळा तालुका हिरवागार करायचा आहे, शेतकऱ्यांना पाणी द्यायचं आहे. विजेचा प्रश्न केवढा गंभीर होता सगळ्यांनी सांगितलं असेल, आता वीज बिल माफ झालेलं आहे, 7,500 किती स्वप्नासारखं आहे की नाही.
साडेसात वाजपर्यंत पंपाला तर वीजच नाही. तुमच्याकडे 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख वीज बिल थकीत असले लोक मला भेटले. म्हणे भाऊ मग 4.5 माफ झालं, कोणी म्हणे 5.5 माफ झालं. म्हटलं कारण कसं काय, म्हणे 2 पंप होते. म्हटलं कसे काय एवढे पैसे, म्हणे भरलंच नाही. म्हटलं भरलं नाही, म्हटलं का बरं भरलं नाही, मला माहीत होतं कधीतरी माफ होणार नाही म्हणून. अरे वा, म्हटलं आम्हाला बी सांगितलं असतं की माफ होणार आहे भाऊ म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की आता वीज बिल माफ शेतकऱ्यांसाठी एवढा मोठा क्रांतिकारी निर्णय मित्र. आता वीज बिल तुम्हाला भरायचंच काम नाही. रात्री लाईन येते, 2 घंटे 4 घंटे राहते, ये जा करते. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचं खातं आहे, त्यांनी आपल्याला आता सांगितलं की सौर पंप घ्या, सौर ऊर्जेवर चालणारे पंप घ्या. सकाळी 6 वाजता बटन दाबा, 5चा पंप लावा, 7.5चा लावा, 7.5चा. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अंधार पडेपर्यंत तुमचं पाणी चालू. किती पंप आले तुमच्या गावात? 1200 पंप आले. 1200 पंप होतो मागेल त्याला पंप. आता लाईन नाही आहे, वशिले बी नाही आहे. फार्मा भरण पंप घ्या, फुकट पंप. स्वप्नासारखं वाटत नाही आपल्याला. किती लोक कल्याणाच्या योजना या शासनाने आणल्या, किती योजना आणल्या. 100 योजना मी तुम्हाला सांगेल, 100 योजना मी तुम्हाला सांगू शकेल, पण वेळ कमी आहे मित्रो. आज आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत. 1500 रुपये, 18,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांना आहे, 12,000 रुपये वर्षाला. मुली आमच्या गरीबाच्या मुली आहेत, शिकू शकत नाहीत, पैसे नाहीत, उच्च शिक्षणाला नाशिकला जाऊ शकत नाही, पुण्या मुंबईला जाऊ शकत नाही. सरकारने जबाबदारी घेतलेली आहे. तुम्हाला नर्स व्हायचं आहे, तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, तुम्हाला सीए व्हायचं आहे, तुम्हाला वकील व्हायचं आहे, तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे. सगळा खर्च पुढचा जो लागेल, कॉलेज मागेल, तो सगळा खर्च आता शासन करणार आहे. तुमच्या राहण्या सोडण्याची सगळी सोय शहरामध्ये शासन आमच्या मुलींची करणार आहे. गरीबाची मुलगी आहे, पैशाभावी शिक्षण घेऊ शकत नाही, असं होता का मन आहे. आणि सगळी शासनाची जबाबदारी घेतली आहे. मुलांच्या आहेत, इंटर्नशिप करा कंपनीमध्ये, जा 12,000 रुपये पगार, 10,000 रुपये पगार, 8,000 शिक्षणाप्रमाणे पगार आता मुलांना त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. एवढं काळजी घेणारं सरकार हे देशामध्ये पहिल्यांदा आलं आहे. मोदीजी पंतप्रधान, एसटीमध्ये आता अर्ध तिकीट आहे. 60 वर्षाच्या वर्ष लोक आहेत, त्यांना आता मोफत तीर्थयात्रा आहे. 100 योजना मी तुम्हाला सांगू शकेल, 100 योजना. मला वाटतं पूर्वीच्या काळामध्ये अशा योजना कधी आलेल्या नाही. या योजना आपल्या सरकारने या ठिकाणी आणल्या, आपल्या सरकारने. पुढे जाऊन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता फक्त सरकार येऊ द्या, विरोधक म्हणता बंद करा. योजना कोर्टात गेले, काँग्रेसवाले गेले, उद्धव ठाकरेवाले गेले, पवारसाहेबांच्या कन्यासाठी कोर्टात गेल्या. आम्ही सांगितलंय बंद तर योजना होणार नाही. आमचं सरकार आहे, एक दिवसही योजना बंद राहणार नाही. दर महिन्याला आमच्या भगिनीच्या खात्यात पैसे पडतील. पण या पुढे जाऊन पुढे आमचं सरकार पुन्हा येऊ द्या, हा पगार आम्ही दुप्पटही करू, 3,000 रुपये सुद्धा करू, आमच्या भगिनींना आम्ही मदत करू. केवढी मोठी सुबत्ता आहे आमच्या भगिनींसाठी, 1,500 रुपये, 1,800 रुपये वर्षाला, म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे. आमच्या सुप्रियाताई म्हणता काय काय देऊन 1,500 रुपये तोंडार मारले. तुम्ही आमच्या महिलांना विकत घेता का, भगिनींना विकत घेता का, त्याच्या तोंडाला पानं पुसता का. मी म्हटलं ताई, आपले पप्पा म्हटलं 50 वर्ष राज्य करतायत, किती वर्ष मुख्यमंत्री होते, 500 रुपये तरी दिले का? 500 रुपये तरी दिले? तुम्ही काय सांगता 1,500 रुपये किती किंमत आहे? तुमच्या हातातला रुमाल मी 2,000 रुपयाचा छोटा दोस्त नागपूरचा आम्हाला माहिती आहे. पण 1,500 रुपये आमच्या या भगिनीसाठी केवढे मोठे आहेत त्याची तुम्हाला कल्पना नाही आहे. तिचा लहान मुलगा रडतोय, त्याला कंपास घ्यायची, तिला चप्पल घ्यायची, तिला बूट घ्यायचे, तिला कपडे घ्यायचे, तिला खाऊ घ्यायचे. मला वाटतं त्यासाठी तिच्या आयुष्यामध्ये मोठी वस्तू असू शकत नाही 1,500 रुपयापेक्षा, 18,000 रुपयापेक्षा. आणि तुम्ही काय गोष्टी करतायत, तुम्हाला 1,500 रुपयाची किंमत नाही आहे, 18,000ची किंमत नाही आहे, पण ते आमच्या भगिनींना आहे, ते आमच्या मुलांना आहे, ते आमच्या मुलींना आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांचं काळजी घेणारं हे सरकार आपलं आहे. एसटीमध्ये तुम्ही आता जिकडे तिकडे बघा, एसटी दाबून पाहिलं की सगळ्या बाया दिसतात, माणसं दिसतात नाही. आता कुठे दिसता तुम्ही? पाहा तुम्ही एसटीमध्ये. आता घरी काय बी काम असलं की जाय तू दवाखान्यात, जाय जाय पाहिलं कुठं जाणं चालले, जाय लग्नात जाणं आहे तूच जाय, साखरपुडा आला तूच जाय, मरण झालं कोणाकडे जाय तू चालले जाणं कशाला. म्हणजे आता महिलांना मी बाहेर पाठवायला लागलेलो आहे. आता याच्यापूर्वी तुला काय काम आहे, बैस घरामध्ये फुकट बैस चुला संभाय पोर. पण आता नाही तू चालली जाय, आता लग्नात बी जाय, त्या खऱ्यात पैसे बी आहे, आयर बी तूच करून टाक. किती सुबत्ता महिलांच्या बाबतीमध्ये, स्वतःच्या पायावर उभं केलं, स्वावलंबी केलं. बचत गटाच्या माध्यमातून 16 लाख महिला या राज्यामध्ये लखपती झाल्यात. 16 लाख माझ्याकडे खातं येते, 16 लाख महिला. रिव्हॉल्विंग फंड फिरता निधी 15,000 30,000 रुपये मी मागच्या महिन्यामध्ये 2 महिन्यापूर्वी करून दिला, 4 महिन्यापूर्वी करून दिला. या राज्यामध्ये महिलांना मी 16,000 कोटी रुपये या 2 वर्षात मी या खात्याचा म्हणते 16,000 कोटी रुपये कर्ज महिलांना मी बचत गटामध्ये त्या ठिकाणी दिलं. आणि सांगायला अभिमान वाटतो की एकही बचत गट थकीत नाही आहे, सगळे वेळेवर पैसे भरतायत, व्याजही भरतायत.
पुन्हा पुन्हा पैसे आम्ही त्यांना वाढवून देतोय. बँका म्हणतात अजून बचत गटांना पैसे द्या. तर आमच्या महिला आता स्वावलंबी झालेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत, आपापल्या वस्तू त्या तयार करतायत, मग खाण्याच्या असतील, कपडे असतील, पुढे आर्टिकल असतील काही, अशा सगळ्या गोष्टी त्या आमच्या महिला तयार करतायत. आणि जिल्ह्यात नाही, तालुक्यात नाही, राज्यात नाही, तर देशभरामध्ये त्या सगळ्या वस्तू विकायला पाठवत आहेत. अनेक महिलांचे गट असे की ते आता बाहेर देशामध्ये माल पाठवत आहेत, करोडपती झालेले आहेत. इतकं चांगलं काम आमच्या महिलांचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. मोदींनी पंतप्रधान झाल्याबरोबर त्यांनी बचत गटाला एवढी चालना दिली आणि त्यांनी सांगितलं की महिला स्वावलंबी झाल्या पाहिजे, आमच्या भगिनी स्वावलंबी झाल्या पाहिजे, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे. म्हणजे आता नवऱ्याच्या पुढे पैसे द्या, 100 रुपये द्या, 50 द्या, 25 द्या असं नाही. नवऱ्यानं म्हटलं पाहिजे देणं काहीतरी, खर्चापाण्याच्या आपल्याला मी बाहेर चाललो ते काहीतरी. ही परिस्थिती आली पाहिजे. ही भूमिका पंतप्रधानांची, आपल्या मोदी साहेबांची आहे, ही आपल्या सरकारची आहे. आणि म्हणून त्यासाठी आपलं सरकार पाहिजे मित्र, त्यासाठी आपलं सरकार पाहिजे. त्या सरकार गरिबाचं कल्याण करणार, योजना आणणार. यापूर्वी काँग्रेसने लयदा सांगितलं गरिबी हटाव, कुठे गरिबी हटली? फक्त गरिबी हटावचे नारे द्यायचे, काही नाही. पूर्वी 1 रुपया दिल्लीहून निघाला तर राजीव गांधी सांगायचे की 15 पैसे शेवटच्या माणसाला होतात, 85 पैसे मध्ये जातात. आता किती पैसे येतात आपल्याला? दिल्लीहून 1500 निघाले की 1500 तुमच्या खात्यात येतात की नाही? आता या देशामध्ये प्रत्येक महिलेचं असेल, प्रत्येक माणसाचं, म्हणजे रस्त्यावर मागणारा भीक मागणारा भिकारी असेल, पण त्याचं सुद्धा खातं बँकेमध्ये, राष्ट्रीय बँकेमध्ये, मोठ्या बँकेमध्ये. हे का केलं? तर प्रत्येकाला येणारी सबसिडी जी आहे ती डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये आली पाहिजे. पूर्वी एखाद्या योजनेचा फॉर्म भरायचा तर तहसील कचेरी जा, BDO ऑफिसमध्ये जा, दवाखान्यात वयाचा दाखला घ्या, ग्रामपंचायतमध्ये जा, रहिवाशाचा दाखला घ्या. आता तसं राहिलंय का? आता 1500 रुपयाचे एवढे फॉर्म भरले, 2.5 कोटी महिलांनी राज्यामध्ये फॉर्म भरले, डायरेक्ट आपल्या ऑफिसमध्ये आपल्या गावात पोहोचून फॉर्म भरले. हा, मग वय इतकं आहे, मी ह्या जातीची आहे, मी ह्या समाजाची आहे, मी ह्या याच्या शिक्षण मग इतकं झालेलं आहे, मग वय इतकं आहे, तुम्ही लिहून द्यायचं, तेच खरं आहे. काही तलाट्याकडे जायचं नाही, ग्रामसेवकाकडे जायचं नाही, ग्रामपंचायत जायचं नाही, दवाखान्यात जायचं नाही, कुठेच जायचं नाही. ते सत्य मानून सगळ्या आमच्या भगिनीचे पगार आम्ही सुरू केलेले आहेत. आता मधले दलाल कमी झालेत, सगळे जे ऑफिसर बाबू होते पैसे खाणारे ते आता सध्या कमी झालेत. सगळ्या सबसिडी आपल्या आता बँकेच्या अकाउंटवर येत आहेत. शेतकरी नाही खाल्लं, 1.48 हजार कोटी रुपये खात्यामध्ये पडत आहेत, 4 हजार कोटी दर महिन्याला खात्यामध्ये पडत आहेत. ते का केलं? गॅस सिलेंडर आता मोफत दिलेत, 3 गॅस सिलेंडर मोफत, त्याच्यावर 300 रुपये अजून मोफत. आता तुमच्याकडे भांड्याचे बॉक्स दिले आपण परवा इथे येऊन, भांडे बी मोफत. आता काय काय, रेशन बी मोफत, घरीत पाणी बी द्या, घर बी द्या, रेशन बी द्या, भांडे बी द्या, कारागीर असतील ते बॉक्स द्या, मिस्त्री काम करायला चाललं हे घे, डोक्यात हेल्मेट घाल, जॅकेट घाल, कुठे पडू नये म्हणून सगळं पॅकेट बांध, आकोडा बांधलेले वरून ते बांधून ठेव, कुठे पडला तर लटकून जाशील बापा, डोक्यात हेल्मेट टाक, वरून काही खडा दगड पडला तर इजा होणार नाही. अनेक अपघातामध्ये लोक गेलेत, सिमेंट कालवतोय म्हणजे झोप. मला सांगा, असं काळजी घेणारं सरकार आपण कधी बघितलं होतं का? मध्यान्ह भोजन जगाला स्वयंपाक तयार होतो, मोठ्या फॅक्टरीमध्ये तिथून प्रत्येक कामगारांनी नोंद केली असते, 12 वाजता त्याला प्रत्येकाला गाडी येते, प्रत्येक कामगाराला कामावर दोन हे घे जेवून घे, जेवढं सुट्टी झाली 1 वाजला जेवून घे. असं सरकार आपण कधी बघितलं, कधी असं विचार केला? कधीच नाही. विम्याचे पैसे केवढे आले? 140 कोटी रुपये आले पहिला हप्ता, आता दुसरा येईल 2 दिवसात, तिसरा येईल. कपाशीचे पैसे, सोयाबीनचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे. मला तुम्ही सांगा, आता 1500 रुपये हे, 1000 रुपये तुमचे, ज्यातले पेट्या भेटल्या तर त्यांच्या बी अकाउंटमध्ये 5000 चेक परत आला. लोक म्हणतात काय करा, असं कसं काय रोज रोज बँकेत जा. बँकेच्या दारामध्ये जागा नाही, त्या परिसरामध्ये गाड्या लावायला जागा नाही. लोक राजीनं पट्ट्या लागून तडी झोपायला लागले नंबर लावण्यासाठी. ही परिस्थिती बँकांची झालेली आहे. सगळे कर्मचारी कधी अधिकारी करत झाले किंवा आता काय करावे ना, लोक हटतात नाही हटून. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गरीब कल्याणाच्या योजना, एवढे पैसे गरीब माणसाला देणारं सरकार पहिल्यांदा या राज्यामध्ये आलेलं आहे. देश पुढे चाललेला आहे, प्रगती करतोय, विकास करतोय. मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश जगामध्ये 1 नंबर होण्याच्या मार्गावर आहे, 1 नंबर. आज जगामध्ये कुठल्या देशाचं दुसरं नाव घेतलं जात नाही. रशियाचं युद्ध चाललंय, इस्रायलचं युद्ध चाललंय, कोणीच कोणाचं नाव घेत नाही. फक्त मोदी साहेब काहीतरी करतील, नाहीतर पूर्वी काय होतं आमची परिस्थिती? मोदीजी पंतप्रधान व्हायच्या आमच्या देशाची परिस्थिती काय होती? आम्ही जगभर फिरलोय, मी अनेक देशामध्ये गेलोय, आणि इंडिया सांगितलं की लोक असे नाम पडले, हा इंडिया आले, उधार फकीर लोक आले झाले जाऊ. आता आम्ही 10 वर्षामध्ये बाहेर जातोय. 2 वर्षापूर्वी, वर्षावर मागची 6 महिन्यापूर्वी मी जपानला गेलो, जर्मनीला गेलो, अमेरिकेला गेलो, इंडिया सांगितलं की लोक इंडिया
म्हणजे असं स्वागत करतायत की आपल्याला समजत नाही काय झालं. इतकं स्वागत करतायत मोदीजी म्हटलं, हा मोदीजी इंडिया म्हटलं की मोदीजी. एवढे लोकप्रिय आमचे पंतप्रधान आहेत, इतकी कामगिरी त्यांची उज्ज्वल आहे, एवढी मोठी आहे, अख्खं जग आम्हाला तर घाबरायला लागलेलं आहे. तिथं पुरा ते पाकिस्तान जर छटाकभर तिथे सोयीसुई बनत नाही, ते सुद्धा आम्हाला दम भरायचे, धमकी द्यायचे. आज पाकिस्तानची हालत काय झाली आहे, आज चायनाची परिस्थिती काय झाली आहे, आज रशिया कुठे चाललेलं आहे, आज सगळ्या जगातले जे मोठे मोठे मी भंडारे देश होते, जे उपद्रवी देश होते, ते आता संपलेले आहेत, संपलेले आहेत. आणि आज आमचा देश, आमचा भारत हा विकासाच्या दृष्टीने पुढे चाललेला आहे. नवीन नवीन रेल्वे येत आहेत, फास्ट रेल्वे येत आहेत, रस्ते तुम्ही बघा सगळीकडे कसे झाले, आपल्या शेताचे रस्ते बघा, आपल्या प्रत्येक गावाला जाणारे रस्ते बघा, सगळे हायवे बघा, पूर्वी काय परिस्थिती आज काय परिस्थिती आहे. विमानतळ वाढत आहेत प्रत्येक ठिकाणी, विमानतळ होतं जिल्ह्यामध्ये, प्रत्येक हॉस्पिटल जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज होत आहे. ही सगळी प्रगती आहे. ज्या देशामध्ये पूर्वी बंदूक मिळत होती साधी रिव्हॉल्वर, आज तिथे मशीन गन बनतायत, तिथे फायटर विमानं बनायला लागलेले आहेत, जेट बनायला लागलेले आहेत, पांडुबे बनायला लागलेले आहेत, लांब पल्ल्याचे तोफगोळे फेकणाऱ्या तोफा तयार व्हायला लागलेल्या आहेत, आणि जगभरामध्ये आपण सगळं एक्सपोर्ट करायला लागलेलो आहोत. मित्र, ही किमया मोदीजींची या 10 वर्षामधली आहे, 10 वर्षातली ही किमया आहे. आणि म्हणून मोदीजी आम्हाला पाहिजे, म्हणून भारतीय जनता पक्ष आम्हाला या ठिकाणी पाहिजे. आणि म्हणून राज्यामध्ये आता आपलं सरकार आहे, केंद्रामध्ये आपलं सरकार आहे. पुन्हा जर आपलं सरकार या ठिकाणी राज्यामध्ये आलं तर अनेक लोककल्याणाच्या योजना या पुन्हा सुरू राहतील, परत त्यात भर पडेल. आणि मी तुम्हाला पुन्हा आश्वासन या ठिकाणी देईल की हा तालुका 2 वर्षामध्ये प्रत्येकाच्या शेतामध्ये तुम्हाला इथे केळी दिसेल, प्रत्येकाच्या शेतामध्ये. यात खोटं काही होणार नाही, खोटं काही होणार नाही. आणि म्हणून दादाजी म्हणतात जातपर्यंत पाचपर विकासाला मतदान करा. तुम्ही आमचं काम बघितलेलं आहे, आम्ही सुखादुखाच्या शोधी तुमच्या आहोतच, अर्ध्या रात्री तुमच्या संस्थेत येऊ, पण त्याबरोबर आमची पुढची पिढी कशी सुखावेल, तिला पाणी कसं मिळेल, त्या ठिकाणी रोजगार कसा शेतामध्ये आम्हाला त्या ठिकाणी मिळेल, नोकरीसाठी मला भटकावं कसं लागणार नाही, यासाठी आपले प्रयत्न आहेत. या ठिकाणी अनेक जण म्हणतात काय केलं, काय कोणता उद्योग आणला. खरं आहे, आपण टेक्सटाईल पार्क केलं तर आपल्याला 2000 एकर त्या ठिकाणी जमीन घेतली. आता रस्ते झाले, पाणी झालं, वीज आलेली आहे. भावाने तिथं 250 रुपये स्क्वेअर फीटचा होता, आता मागच्याच कॅबिनेटमध्ये आपण तो 100 रुपयेचा अर्धा करून घेतलेला आहे, अर्ध्यापेक्षाही कमी केलेला आहे. आता काही कंपन्या या ठिकाणी विचारायला लागलेल्या आहेत, येणाऱ्या वर्षभरामध्ये बॉम्बे रेयन सारखी कंपनी, रेमंड सारखी कंपनी, त्या या ठिकाणी येतील, रोजगाराचाही आपला प्रश्न त्या ठिकाणी सुटेल. आणि अशा पद्धतीने आपल्याला या तालुक्याला सुजलाम सुफलाम करायचं आहे, त्याचा विकास करायचा आहे. 30 वर्षे तुम्ही माझ्यावर उपकार केलेले आहेत, जे प्रेम तुम्ही माझ्यावर केलेलं आहे त्याची परतफेड करण्याची वेळ सुद्धा ही आताच आहे मला असं वाटतं आहे. आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निश्चित आपल्या तालुक्याला पुढे नेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न आपण या ठिकाणी करू, शर्थीचे प्रयत्न करू. शिवरायांचे आमचे पुतळे नेरीला बघितले असतील, आपल्या इथे आता 2-3 दिवसामध्ये कार्यक्रम होईल. जामनेरला देशातला सगळ्यात मोठा सिंहासनावर बसलेला पुतळा आपण त्या ठिकाणी नेला, बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा पुतळा आपण त्या ठिकाणी जामनेरला बसवलेला आहे. हे महापुरुष कशासाठी आहेत, महात्मा ज्योतिबा फुलेची सृष्टी आपण या ठिकाणी उभी करतोय, जामनेरला उभी करतोय. राणा प्रतापांचा पुतळा आहे, अण्णाभाऊ साठेंचा आहे, सगळ्यांचे महापुरुषांचे पुतळे आपण आता उभे करतोय. अहिल्याबाई होळकरांचा पुतळा आपण त्या ठिकाणी आता जामनेरला त्या ठिकाणी उभा करतोय, पौरला करतोय. कशासाठी करतोय की या लोकांकडे बघून आपण काही स्फुरण घेतलं पाहिजे, आदर्श घेतला पाहिजे. नुसतं मिरवणुका आल्या की फक्त नाद्याचं टाकून घ्यायची, धन 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 झालं असं नाही, तर यांच्यापासून काही आपण आदर्श घेतला पाहिजे. तरुण पिढीने माझ्या काही आदर्श घेतला पाहिजे. व्यस्तापासून आपण मुक्त झालो पाहिजे. दारू पितो, तंबाखू खातो, माडिक्चन खातो, काय करतोय आपण. जवान पोरत चालले, म्हातारे बाप राहून चाललेत. माझ्याकडे दवाखान्याचं एवढं मोठं काम आहे की रोज 200-300 पेशंट मुंबईला माझ्याकडे राहतात. जेवणाची सोय, राहण्याची सोय, खाण्याची सोय, दवाखान्याची सोय, सगळ्या पैशाची सोय. तरुण मुलं तंबाखू माडिक्चन पान खंगून सगळे तोंड सोडून चालले, दारू पिऊन सगळे आतडे चालले, लिव्हर चालले, मरून चालले, काय कामाचं आहे. आणि म्हणून मला वाटतं तरुणांसाठी आपण व्यायामशाळा केलेल्या आहेत. चांगला व्यायाम करा, चांगलं शरीर कमवा, या देशाचं तुम्ही भविष्यात भांडवल आहात, कॅपिटल आहात. अन्यथा आमचा देश तर जगामधला सगळ्यात तरुणांचा देश, इथली संख्या आमची तरुणांची देशामध्ये या जगात सगळ्यात जास्त आहे. पण तरुण आमचा संध्याकाळ दुपार झाले की दारू मारून घेत रोज 10-20 पानाच्या पुढ्या पट्ट्या मारत येईल पानपराच्या. काय कामाची पिढी, काय कामाचा तरुण. आणि म्हणून मला वाटतं की व्यायामशाळेच्या माध्यमातून मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिलाच आपला असा एक तालुका असेल की 150-200 गावांमध्ये मी सगळ्यांना व्यायामशाळा दिल्या. 7 लाख रुपये आधी मिळायचे, मी आता 30 लाख आपल्या खात्यातून त्या ठिकाणी दिले, 30 लाख रुपये दिले, 10 लाखाचं सामान त्या ठिकाणी दिलं. त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की तरुणांनी दररोज व्यायाम केला पाहिजे, चांगली तरुण बँड कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली पाहिजे. आणि ज्यावेळेला अशी फळी आपल्याकडे तयार होईल त्यावेळेला या देशाकडे तिरप्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही. मित्र, कोणाची हिंमत होणार नाही. इस्रायलसारखं छोटं राष्ट्र आहे, मी संपवतो, मी इस्रायलसारखं छोटंसं राष्ट्र आहे, केवढं आहे, जळगाव धुळ्या एवढंच आहे,
जमीन भी तेवढीच आहे आणि लोकसंख्या भी तेवढीच आहे. आज इस्रायल तुम्ही टीव्हीवर बघा, इंग्लिश चॅनलवर, हिंदी चॅनलवर, अख्ख्या सगळ्या जगाला तरी सांडलंय. मागे झटत नाही, कोणाला जुमानत नाही. का? प्रत्येक माणूस तिथला देशभक्त आहे, संसदेच्या रक्ताचा आहे. शाळेतल्या मुलापासून पाचवी सातव्या पुरापासून सैनिकी शिक्षण त्याला द्यायचं जातात. देशावर संकट आलं की सगळ्या महिला असतील अगदी 80 वर्षाच्या 90 वर्षाच्या महिलापर्यंत आता स्टेन घेऊन त्या ठिकाणी उभ्या राहत आहेत, फायटर विमानं चालवत आहेत, रणगाडे चालवत आहेत. ही देशभक्ती त्यांच्यामध्ये आणि हा जोश त्यांच्यामध्ये, मनगटामध्ये जोश आहे. एक माणूस आपल्या सारखे 10 लोकांना तर कुठलंच फेकून देईल, एवढी ताकद त्यांच्यामध्ये. आणि आम्ही काय करतोय, संध्याकाळी मजारा मध्ये चालले कोर्याला पहिले, कुठे पडला कुठे पडला कुठे पडला, ह्या गटरमध्ये का त्या गटरमध्ये का, ह्या नाल्यात का त्या नाल्यात का, या रस्त्याच्या बाजूला त्या रस्त्याच्या बाजूला, टाईट टाईट होऊन भाऊ पडले. चाल रे बाबा घरी, चाल रे भाऊ घरी, भाकर काय म्हणजे आई बाप कमवत आहेत, पोर दार पिऊन गमवत आहेत, हे काय चाललंय. आणि म्हणून मला वाटतं की आपल्याला ही पिढी अशी अभिप्रेत नाही आहे. तरुणांची पिढी आहे, देश तरुणांचा आहे, पण तरुण असा असला पाहिजे की आपल्याकडे कोणीही वाकड्या माजऱ्याने बघताना कामा नये. त्यावेळेला खऱ्या अर्थाने हे सगळे पुतळे बसवलेत ना, त्यांचं सार्थक आपल्याला होईल. आणि आता पुतळ्या पुढे दारूपण भाऊ जिगून राहिला, शिवाजी महाराज की जय. इकडे धक्का लागले तिकडे पडतो, इकडे धक्का लागले तिकडे कोलंट्या खातो, काय कामात आहे. आणि त्यासाठी आपण हे पुतळे बसवलेले आहेत. आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निश्चित आपल्याला विकास करायचा आहे. आता आपल्यासोबत सगळे झालेले आहेत, त्या तालुक्यामध्ये काही विरोध तुम्हाला झालेलो आहोत, आपण एक होऊन सगळे एकत्र मिळून एकजूट होऊन या ठिकाणी या तालुक्याचा विकास करू, जिल्ह्याचा विकास करू, राज्याचा विकास करू आणि देशाला पुढे नेण्यासाठी आपण मोदीजीचे हात बळकट करू द्या, एवढंच आव्हान मी आपल्याला प्रसंगी करतो. 29 तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा आहे, 29 तारखेला फॉर्म भरायचा आहे. आपल्याला यावेळेला 29 तारखेला अशी गर्दी करायची आहे की त्या दिवशी निकाल लागला पाहिजे की नाही रे बाबा, तर काही खरे संपला आता दुकानात मन सगळ्यांचं आता येईल, एवढी गर्दी आपल्याला त्या ठिकाणी करायची. आणि माझी आपल्याला विनंती आहे की आपण 11, 11:30, 11 वाजेपर्यंत सगळ्यांनी मिळेल त्या वाहनाने, सगळ्या वाहनांची व्यवस्था केलेली, पण आपल्याला जे वाहन उपलब्ध असेल ते सगळे वाहनं घेऊन आपण जामनेरला पाचोरा रोडला त्या ठिकाणी जमायचं आहे. एक महाराष्ट्रामध्ये कुठे एवढी मोठी रॅली निघाली नसेल, एवढी मोठी रॅली उमेदवारी अर्ज भरताना आपण त्या ठिकाणी आणायची आहे. आणि त्यानंतर मात्र मी तुम्हाला मतदान होईपर्यंत, मतदानापर्यंत भेटणार नाही. माझ्यावर राज्याची जबाबदारी आहे, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही दररोज टीव्हीवर बघतात, वर्तमानपत्र वाचतात. मला सगळ्या राज्यभरामध्ये फिरावं लागतं. आता जे नाराज आहे त्यांना मस्का मारणं पडेल, त्यांना बंडखोरी केली आहे त्यांना मागे घ्यायला लावणं पडेल. तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे काय काय जबाबदारी आहे. माझ्याकडे सगळे संकटमोचक वगैरे हेच काम असतं, संकटमोचकात आणि समन्वयाचं काम तिन्ही पक्षातलं माझ्याकडे पार्टीने दिलेलं आहे. त्यामुळे मला वेळ कमी आहे, मला आपल्याला सरकार आणायचं असेल तर खूप फिरावं लागेल. आणि त्यामुळे मला थोडी आपण मोकळीक द्यावी. आपणच उमेदवार आहात, आपणच मंत्री होणार आहात, आपणच सरकार आणणार आहात, या आवेशामध्ये तुम्ही सगळ्यांनी काम करायचं आहे. मी येणार नाही, या ठिकाणी आमचे सगळे कार्यकर्ते आपले प्रमुख पदाधिकारी आहेत, ते तर अतिशय जोरात काम करतायत, गावोगावी येत आहेत. माझी पत्नी साधना, साधनामध्ये ती आपल्या गावागावामध्ये त्या ठिकाणी भेटी देणार आहे. पण मला बाहेर फिरण्यासाठी आपण मुभा द्यावी, ती तुम्ही देणार आहात का? मी गेलो तरी चालेल? तुम्ही सगळं आपापलं गाव सांभाळाल? आमच्या भगिनी लाडक्या बहिणी तुमची जबाबदारी मोठी आहे. आता एखाद्या चुकल्या पकल्या ठिकाणी घरच्या म्हणून राष्ट्रवादीचा किंवा कुठल्या ठाकरे उभाटा फेबाटा असला तर त्याचं ऐकू नका. आपल्याला योजना चालवायची आहे, त्याला वाटल्यास काय शे 2 देऊन टाका. पण कमळाचं बटन दाबून आपल्याला पुन्हा एकदा विधानसभेत जायचं आहे, आपलं सरकार त्या ठिकाणी आणायचं आहे. त्या ठिकाणी सगळ्यांनी आपण मला आशीर्वाद द्यावेत, मला शुभेच्छा द्याव्यात, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाख सव्वा लाख मध्ये गेला तर पाहू. धन्यवाद. जय हिंद, जय धन्यवाद. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.